आहे नाशिक येथील उल्हास अब्दर यांचं कुटुंब. आनंदी आयुष्य जगताना अडथळा आणत होत्या त्या आर्थिक समस्या. पती पत्नी दोघेही कमावते असून सुद्धा पैसा टिकत नव्हता. मात्र सरळ वास्तूचा अवलंब केल्यामुळे या समस्या कायमच्या दूर झाल्या. सरळ वास्तू करण्यापूर्वी आमच्या घरामध्ये आर्थिक स्थिती ही बेताचीच असायची. दोघंही मिस्टर आणि मिसेस होम बिझनेस करते. दोघंही कष्टाने आम्ही कमवतो. आम्ही फक्त दोन मुलं. आमचा उद्देश हाच आहे की आमचे मुलं चांगलं शिक्षण घ्यावेत, चांगले घडावेत. त्याकरता माझ्या मिसेसनी पण मला हातभार लावलेला आहे. पण एवढं करत असताना सुद्धा आमच्या घरामध्ये पैसा नावाची गोष्ट टिकत नव्हती. पैसा आला की तो 15 दिवसात किंवा 8 दिवसात पूर्ण पैसा दोघांचाही लॉस होऊन जायचा. कामं दिसत नव्हते, पैसा जात कुठे होता हे कळत नव्हतं. उल्हास अब्दर यांच्या पत्नी घरगुती व्यवसाय करून त्यांना हातभार लावतात, पण त्यातही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. माझ्या मिसेसच्या बिझनेसमध्येही चांगल्या प्रकारे वाढ झालेली, अजून चांगल्या गोष्टी होत आहेत. जे गुरुजींनी सांगितलेल्या त्या रोजच्या रोज आम्ही फॉलोअप करतो. अजून चांगल्या गोष्टी होत आहेत. आणि जस्ट आम्ही आत्ता 1 आठवड्यापूर्वी आम्ही गावी गेलो होतो. आम्ही नेहमी बसने जातो, पण त्या सरळ वास्तूच्या जोरावर आम्ही वैयक्तिक मोठी गाडी घेऊन आम्ही आमची फॅमिली 8 दिवस फिरायला आमच्या गावी गेलेलो. पूर्वी सरळ वास्तूमुळे आम्हाला बसला सुद्धा तिकीट नसायचं. अब्दर दाम्पत्य एवढे कष्ट करतात ते मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी. सरळ वास्तूचा अवलंब केल्यामुळे मुलांच्या शिक्षणातही प्रगती जाणवायला लागली. मुलांच्या शिक्षणामध्ये मुलं शाळेत जात होते, आम्ही उत्तम प्रकारे त्यांना क्लासेस लावलेले, चांगल्या प्रकारे फी भरतो, चांगल्या शाळेत शिकवतो. तरीही मुलांचं स्टेबल हे शिक्षणामध्ये नव्हतं. अस्थिरता असणे, सरळ वास्तू केल्यानंतर मुलांच्या शिक्षणात प्रचंड वाढ झालेली. मुलं चांगल्या मार्क्सनी पास झालेले. हा फक्त वार्षिक निकाल नसून हा प्रत्येक येणारा निकाल आम्ही तो नीट बघितलेला आहे. प्रत्येक निकालात त्यांची टक्केवारी ही वाढत गेलेली. माझी मुलगी ही पहिल्या नंबरनी पास झालेली. मुलगा 84-86 मार्क्सनी पास झालेला आहे, जेणेकरून तो 56-60% असे येत होते. नुसतं पास होण्यात काही गंमत नव्हती, पण त्याला पर्सेंटेजची जोड ही फार महत्त्वाची होती. सरळ वास्तू केल्यानंतर ह्या गोष्टी आम्हाला अनुभवास मिळाल. एकूणच सरळ वास्तूच्या वापराने आर्थिक समस्या मिटल्या आणि मनाला शांती मिळाल्याने उल्हास अब्दर यांनी डॉक्टर श्री चंद्रशेखर गुरुजींचे मनापासून आभार मानले. चंद्रशेखर गुरुजींच्या सरळ वास्तूच्या ह्या माध्यमातून आमच्या कुटुंबाला प्रचंड स्थिरता, आनंद आणि आर्थिक परिस्थिती ही प्रचंड प्रमाणात सुधारलेली आहे. मी सर्व देशभरातल्या लोकांना, ज्या माझ्यासारख्या अडचणीत सापडलेल्या लोकांना, ज्यांना माहीत नाही सरळ वास्तू काय आहे, त्यांनी अवश्य ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा. चंद्रशेखर गुरुजी कोण आहेत, काय आहेत, ही एक अंधश्रद्धा नाही किंवा हा श्रद्धेचा पण भाग नाही. श्रद्धा असेल ठीक आहे, पण अंधश्रद्धा म्हणून मानू नका. आणि कोणी चंद्रशेखर गुरुजीबद्दल सांगितलं किंवा सरळ वास्तूबद्दल सांगितलं तर तुम्ही त्याला असं ह्या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडू नका. ते सिरियसली घ्या, ह्याच्यातच तुमचा फायदा आहे. ह्यामुळे मी चंद्रशेखर गुरुजींचे अत्यंत दोघं मी आमच्या कुटुंबातर्फे आभार मानतो.